औरंगाबाद जिल्हास्तरीय शाळांचा दर्जा तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी युनिसेफ आणि इग्नास राष्ट्रीय एनजीओने पायलट म्हणून निवडले असल्याची माहिती युनिसेफच्या संध्या परांजपे यांनी दिली आहे. प्रत्येक शाळेमध्ये आता सगळ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. गरीब, दलित, आदिवासी यांच्यापर्यंत सुद्धा शिक्षण पोहोचलं आहे. परंतु शिकण्याची उमेद असली पाहिजे. तसेच त्या भागातील शिक्षकांचा व्यवहार कसा आहे, तो शिक्षक कसा शिकवतो, यावर सुद्धा शिक्षणाची गुणवत्ता अवलंबून असते. ज्या ठिकाणी शिक्षकच कमजोर आहे त्या ठिकाणी गुणवत्ता सुधारत नाही. त्या ठिकाणी शिक्षणामध्ये कमजोरी आहेत. त्या ठिकाणचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी युनिसेफ प्रयत्न करणार असल्याची माहिती शैक्षणिक सल्लागार संध्या परांजपे यांनी दिली आहे. आपण म्हणजे त्यांच्या बरोबर प्रयत्न केला, त्यांना कारण की सुविधा सगळी आहे गव्हर्नमेंट कडून पुष्कळ आता मिळालेलं आहे. आपण टीचिंग लर्निंग मटेरियल्स म्हणतो ते पण आहे, सगळं आहे त्यांच्याकडे. पण त्यांच्या बरोबर मुलांच्या बरोबर एक तर त्यांना आपण म्हणतो ना की त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, ओके नाही. दुसरं जे शिक्षक आहेत त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचा व्यवहार कसा आहे मुलांच्या बरोबर, कारण की प्रेमाने जेव्हा आपण त्यांना काही शिकवतो ना सांगतो तर ते इतक्या लवकर शिकून जातात. थोडंसं आणि काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, ते कसं करायचं वो सब हम लोग बैठ के एक जो काय म्हणायचं एक कमिटी बनवली आहे. तर ती कमिटी कशी बनवली आहे की पहिल्यांदा नुसते ईओ होते ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे बघायचे, आता डायरेक्ट प्रिन्सिपल म्हणजे सॉरी डी आय ई सी पी डीचे जे प्रिन्सिपल आहेत आणि ते जे आहेत एकत्र बसून आणि मग ते मीटिंग घेतात आणि प्लॅनिंग करतात. प्रॉब्लेम बच्चों में नहीं है, प्रॉब्लेम हमारे मानने में है. हम अपने बच्चों को असली नज़र से नहीं देखते. हमारी पहली तो कोशिश ये है कि हमारे साथी उस नज़र से बच्चों को देखना सीखें. वो जो ज्ञान लेकर आ गए हैं अगर उसके सहारे अगर उनको पढ़ाए तो वो बहुत ज़्यादा सीखते हैं, बहुत ज़्यादा तेज़ी से सीखते हैं. ये आपको मैं ऐसे हवा में नहीं कह रहा हूँ, इस पर बहुत ज़्यादा रिसर्च है. और मैं खुद एक आदिवासी गांव में 7 साल रहा हूँ, बहुत इंटीरियर के इसके आधार पर मैं आपको ये बात कह.